पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या समस्या जाणून त्यांना सुविधा देण्याचे काम करण्यात येत आहे. त्या अंतर्गत मागासवर्गीय कल्याण निधीमार्फत पनवेलमधील 8 झोपडपट्टीच्या वसाहतींचे विविध विकास कामे करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉक्टर कविता चोतमल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी करण्यात आलं. पनवेल महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याण निधीच्या माध्यमातून पनवेलमधील 8 झोपडपट्टी वसाहतींमध्ये विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. मागासवर्गीय कल्याण निधीमधून होणाऱ्या कामांचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय भैरा, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, वृषाली वाघमारे, जगदीश घरत, जितेंद्र घरत, मनोहर मुंबईकर, अमरीश मोकल, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, रवी नाईक, पप्पू साळवी, राहुल वाहुळकर, नंदा टापरे, अशोक आंबेकर, नरीना शेख, विजय इंगोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी या विकास कामासंदर्भात अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या घरांच्या निर्मितीला देखील सुरुवात झाली आणि 1 कोटीच्या वरती घरं या देशभरामध्ये आता लोकांना देऊन झालीत. पंतप्रधानांचं स्वप्न आहे की 2022 सालापर्यंत प्रत्येक बेघराला आपण घर दिलं पाहिजे, कायमस्वरूपी छप्पर दिलं पाहिजे. अनेक योजना केंद्र सरकारनी, राज्य सरकारनी, महापालिकेने राबवायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी उपस्थित आपल्या महापौर डॉक्टर कविता चोतमल, आपले सर्व नगरसेवक सहकारी या अनुषंगानं प्रयत्न करत आहेत. खरं तर आपल्या सगळ्या ज्या झोपड्या आहेत या झोपड्यांचं पुनर्वसन कुठेतरी चांगल्या ठिकाणी करावं या दृष्टिकोनातून महापालिकेने एक आराखडा केला. 2000 घरांचा आराखडा हा आता मंजूर झालेला आहे आणि त्याच्या कामाला देखील आता या ठिकाणी शुभारंभ होऊ शकतो. आणि म्हणून अधिकाऱ्यांची काही वेळेला मानसिकता अशी राहते की जर 2000 घरं शिफ्ट होणार आहेत तर मग तिथं सुविधांचं काम केलं आपण तो पैसा आपण या ठिकाणी सत्कारणी लागेल का असं त्यांना वाटत राहतं. पण एकंदरीत पाहता ही प्रत्यक्षरित्या ही योजना साकारली जात असताना जर त्याच्यामध्ये वेळ जात असेल तर तोपर्यंत त्या परिसरात राहणाऱ्या आपल्या नागरिकांनी त्या तिथे होणारी अस्वच्छता, तिथं होणारा त्रास हा तसाच भोगावा का, हा प्रश्न बिनेदार यांनी विचारला. मगाशी महापौर यांनी सांगितल्याप्रमाणे की किमान 4 वेळेला महापौरांना सांगितलं की नाही, आपण आयुक्तांना बोललं पाहिजे, आपण आयुक्तांशी भांडून हे मिळवलं पाहिजे. आणि आयुक्तांनी सुद्धा या अनुषंगानं जे मागणी आहे महापौरांची असेल किंवा आपल्या नगरसेवकांची असेल तिला हिरवा कंदील दाखवला. टेंडर झाले, आज प्रत्यक्ष भूमिपूजन झालं आहे म्हणजे या कामाला लवकरच सुरुवात होईल. आणि पावसाळ्याच्या आधी आज सुरू होणारी 8 कामं आहेत, या सर्वच्या सर्व कामं चांगल्या दर्जाची कामं पूर्ण होतील आणि आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अपेक्षित असलेल्या सर्व सुविधा मिळू शकतील याबद्दल मला निश्चितपणानं खात्री व्यक्त करावीशी वाटते. मी महापौर आणि महापालिकेच्या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विविध कामांच्या भूमिपूजन इथं करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये इंदिरानगर येथील कामांचं इथे भूमिपूजन होत आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून गेल्या 3-2 वर्षामध्ये आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये ज्या प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 20 ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कामं होत असल्यामुळे येथील नागरिकांच्या बरंच नाराजी होती. परंतु इथले स्थानिक नगरसेवक यांनी अतिशय पाठपुरावा करून इथले कामं आज करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नातूनच आज ते विविध कामाचं भूमिपूजन होत आहे. त्यासाठी उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय माजी उपमहापौर सौ चारुशीला घरत मॅडम, नगरसेविका सौ ॲडव्होकेट विषाली वाघमारे, नगरसेविका सुशीला घरतताई, विभागाचे अध्यक्ष म्हात्रेजी मुंबईकरजी, सन्माननीय घरत साहेब, त्याचबरोबर नगरसेवक अजयजी बैरा, शहराचे अध्यक्ष जयंतजी पगडे साहेब आणि ह्या विशेष झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे सभापती आणि सन्मान्य नगरसेवक बिनेदार साहेब हे सर्व आज त्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य सर्व नागरिक आणि बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये आजच्या सर्व कामांचा इथे भूमिपूजनाचा सोहळा इथे संपन्न झाला आहे आणि लवकरात लवकर इथले हे कामं सुरू होऊन झोपडपट्टीमध्ये ज्या काही आपण बघितल्या होत्या कुठेतरी रस्त्याची दुरं असं झालेली आहे, गटारं नाही आहेत, पाणीवरती तुंबत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ते सुविधा नव्हत्या, खूप गैरसोय होत होती. त्यामुळे इथल्या स्थानिक नगरसेवक आणि सन्माननीय प्रकाश बिनेदार या सभापती इथले यांनी अतिशय
पाठपुरावा करून ही कामं पास करून घेतलेली आहे आणि नक्कीच नागरिकांना होणार त्रास त्यांच्यामुळे दूर होणार आहे. त्याबद्दल मी सर्व इथल्या स्थानिक नगरसेवकांचं इथे मी अभिनंदन करते आणि त्यांना खूप खूप त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.